राहता नगरपालिकेच्या सभांची प्रोसिडिंग सात दिवसात लिहून पूर्ण करण्याची जबाबदारी असतानाही फेब्रुवारी दोन हजार अठरापासून प्रोसिडिंग बुक लिहिलेले नाही तसेच कामात हलगर्जीपणा बेजबाबदारपणा आणि दप्तर दिरंगाई फॉगिंग मशीनचं पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेल्या अपहाराचा ठेवून राहता पालिकेच्या सभा आणि आरोग्य विभागाचे लिपिक रवींद्र बोठे यास नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी दाखवा नोटीस बजावून निलंबित केले राहता नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी नगरपालिका नगरसेवकांच्या तक्रारीनंतर सभेची प्रोसिडिंग बुक तपासली असता या बुकमध्ये फेब्रुवारी दोन हजार अठरापासून सभेचं प्रोसिडिंगच लिहिलं नसल्याचं आढळून आलं त्याचबरोबर फॉगिंग मशीनसाठी दिले जाणारे पेट्रोल आणि डिझेलसाठी दिले जाणारे आदेश वरिष्ठांच्या परवानगी न देता स्वतःच्याच परवानगींना देणे तसेच डिझेल पेट्रोलमध्ये झालेला अपहार आणि दप्तर तिरंगाई हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून पालिका कर्मचारी रवींद्र बोठे याला निलंबित करण्यात आलं याचबरोबर राहता नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे लिपिक अशोक बारकुल साठे यानं पाणीटंचाईच्या काळात हजेरीपत्रकावर बेकायदा बारा कर्मचारी दाखवून चार लाख नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राहता नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अतुल गोरक्ष लांडगे प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद राहता यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस ते एकतीस जुलै दोन हजार एकोणीस या पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील लिपिक अशोक साठे यानं एकूण चोवीस कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं कामास घेतले होते हजेरीपत्रक पडताळणी प्रशासनानं पाहिली असता प्रत्यक्षात चोवीसपैकी बाराच कर्मचारी हजर मिळून आले परंतु चोवीस कर्मचाऱ्यांचं वेतन राहता पालिकेने आता केलं होतं त्यामुळे बारा कर्मचारी बेकायदेशीरित्या दाखवून साठेयानं आपल्या पदाचा गैरवापर करून चार लाख नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांचा अपहार केला आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या कारवायांमुळे प्रभारी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या या कारवाईनं पालिका वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे न्यूज रिपोर्टर किरण बाबळेएस्तान मीडिया राहता